महापालिकेच्या महत्वाकांक्षी 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी बसवण्यात येणारे पाणी मीटरची उत्पादक कंपनी बदलण्याचा विचार सुरू झालाय. GPS यंत्रणेद्वारे मीटरची रिडिंग घेता येत नसल्याचं कारण यासाठी समोर करण्यात आलंय. धीम्या गतीने सुरू असलेला पाणी पुरवठा योजनेचं काम वेगानं करणं आवश्यक आहे. आतापर्यंत 150 किलोमीटरचं काम होणं अपेक्षित होतं, परंतु प्रत्यक्षात 20 किलोमीटरचेच काम पूर्णत्वास गेलं आहे. कामाची ही गती राहिल्यास प्रकल्प लांब जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामाचा वेग वाढवणं आवश्यक असल्याची चर्चा बैठकीमध्ये झाली आहे. या योजनेनुसार व्यावसायिक आणि घरगुती पाणी मीटर बसवण्यात येणार आहेत, परंतु हे मीटर चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्याने काही अडचणी निर्माण झाल्याचं सांगत राजकीय पदाधिकारी मीटर उत्पादक कंपनी बदलण्याची मागणी करतायत. तर प्रशासनाने योजनेच्या या टप्प्यावर कंपनी बदलणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.